कुंभारपाडा येथील धरणात रविवारी संध्याकाळच्या सुमारास मुलगा बुडाला असल्याची माहिती मुलाबरोबर पोहायला आलेल्या मुलांनी दिल्यानंतर आज सकाळी 9 वाजता वसई विरार महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले होते। 6 तासांच्या शोधकार्यानंतर अखेर 18 वर्षीय बुडालेल्या मृत मुलाचा शोध लागला। साईनाथ नगर येथे राहणारा हा मुलगा असून तो आपल्या मित्रांबरोबर धरणा शेजारी पार्टी करण्यासाठी आलेला होता असे समजते। काय झालं काय नाही माहित मला। कालची घटना ना किती वाजता साधारणतः 4:30 वाजता। काय झालं इथे तो इथे पोहोचत होता आणि मी इथे इथे त्या काकांना दाखवत होतो तर नंतर त्यांनी मला आवाज दिला आम्ही बाहेर आलो नंतर माहिती नाही मला तो कुठे गेला। मग पाण्यात गेला असेल तू अंदाज असा आहे? नाही तो माझ्यासोबत बाहेर निघालेला। बाहेर निघालेला हा। मग तुला काय वाटतं पाण्यात गेला का? नाही माझ्यासोबत बाहेरच आलेला। बाहेर आले बाहेर आलो होता मुली बाकी तुझं अलेक्स आणि काय झालं ते किती वर्षाचा तो मुलगा होता आणि कसा पाण्यामध्ये तो बुडला? 18 वर्षाचा मुलगा होता। हां आम्ही इकडे बसलेलो। हां 4 वाजता काहीतरी आम्ही इकडे आलो दुपारच्या वेळेला दुपार संध्याकाळचा नंतर 5 वाजता तो आम्हाला दिसलाच नाही। त्याच्यानंतर आम्ही त्याला शोधायला लागलो आम्हाला माहितीच नाही की तो आतमध्ये गेला की बाहेर गेला। बरं असा प्रॉब्लेम झाला। मुलगा राहायला कुठे होता? माझ्या बाजूची बिल्डिंग साईनाथ नगरला। साईनाथ नगर होते। तर किती वाजताचा हा प्रसंग झाला आहे? किती वाजता झाला म्हणजे? 4 वाजता आम्ही इकडे आलो या ठिकाणी आणि आम्हाला माहिती पडलं की 5 वाजता तो इकडे दिसत नव्हता। कुठेच कुठेच नाही दिसला आम्हाला। तर दुसरा एक होता तो माझ्यासोबत म्हणजे होते सगळे माझ्यासोबत ते बोलले की सुजय कुठे आहे तेव्हा माहिती पडलं की आमच्यासोबत नाही। त्याला पोता वगैरे काय येतं का? नाही त्याला पोता नाही येत।